सीने में सही पराग हो कहीं आग लगनी चाहिए, इस हिमालय से कभी गंगा निकलनी चाहिए। इस काम से आग से बढ़े अमेरिकेला गेले पत्र लिहित स्वतःचा मुलगा रमेश मरण पावला, आणि ज्या बाईचा स्वतःचा मुलगा रमेश मरण पावला हे बाई पत्र लिहित नाही 2 महिने, पण स्वतःच्या मुलाबद्दल त्या बापाला काहीतरी माहिती असं म्हणून रमाई पत्र लिहिते। अमेरिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या शिक्षणासाठी जातात पण त्यांच्यामध्ये व्यत्यय आहे म्हणून रमाई तुला पत्र लिहित नाही। मग शेवटी काळ येतो रमाई पत्र लिहिते, रमाई पत्र लिहिते आदरणीय बाबासाहेब, आदरणीय बाबासाहेब तुमच्या या राष्ट्रीय चळवळीत मी तुम्हाला राष्ट्रीय चळवळीत मी तुम्हाला अडथळा निर्माण करणार नाही, पण एक मातृ आणि एक पितृ याच्या प्रेमाच्या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो की आपला मुलगा रमेश, आपला मुलगा रमेश आता आपल्या घरी आहे। पत्र लिहिते आणि खाली लिहिते बाबासाहेब या गोष्टीने तुम्ही घाबरून जाऊ नका, हादरून जाऊ नका, स्वतःच पुस्तक टाकू नका, या देशाला तुमची गरज आहे। बाबासाहेब पत्र ठेवतात, डोळ्याचा आश्रू घालत नाही, पत्राला उत्तर लिहितात। रमाई रमाई विचार कर, रमाई फक्त एकच विचार कर, आज आपला रमेश मुलगा प्लेगच्या साथीत औषधी विना आणि गरिबीने मेला, आज एक रमेश मेला, आज तुला शब्द देतो की या भारतातला एकही रमेश मरू देणार नाही, एवढा आकाई आमचे बाबासाहेब होते तो आदर्श आम्ही आमच्यातून घेतला पाहिजे। अरे आम्हाला त्या गोष्टीचा ध्यास असला पाहिजे, त्या मोठ्या लोकांच्या कर्तृत्वाचा ध्यास असला पाहिजे। काल परवा एक मुलगा आला, मला लागला त्याला मला इंजिनियर व्हायचं आहे, म्हटलं शक्य नाही उद्या आहे, उद्या आला त्याला मला इंजिनियर व्हायचं आहे, म्हटलं शक्य नाही परवा आहे, पुन्हा आला त्याला मला इंजिनियरच व्हायचं आहे, म्हटलं अजिबात शक्य नाही परवा आहे, भरपूर दिवस झाले इग्नोर केलं, पुन्हा आला दादा मला इंजिनियरच व्हायचं आहे, हे काम केलं, म्हटलं तू उद्या ये उद्या उद्या आला, त्या स्विमिंग पुलावर घेऊन गेलो, स्विमिंग पुलावर घेऊन गेलो, स्विमिंग पुलाच्या आतमध्ये ठेवलं, 5 मिनिट आतमध्ये ठेवलं, 5 मिनिटांना बाहेर काढलं, तू पडला म्हणाला स्वराज तुम्ही तर मला मारत होतो, म्हटलं का आतमध्ये होता त्यावेळेस तुला काय घ्यावं वाटलं, तू बोलला मला श्वास घ्यायचा वाटला, आतमध्ये होता त्यावेळेस तुला काय घ्यावं वाटलं, तू बोलला मला श्वास घ्यायचा वाटला, आतमध्ये होता त्यावेळेस तुला काय घ्यावं वाटलं, तू बोलला श्वास घ्यायचा वाटला, आणि म्हटलं आयुष्यात तर यशस्वी व्हायचं आहे ना, यशस्वी जीवनाचा आम्हाला कोणतरी इतिहास असला पाहिजे। बघा स्वयं प्रकाशित उतारा, स्वयं प्रकाशित उतारा, चैतन्याचा गाभारा तर पंखातून स्वप्न द्याचे झेप घेरे पाखरा, हे तुमच्यामध्येच आहे, तुमच्यामध्ये आहे, कुठेतरी निघाला आहे, प्रत्येकात कोणतरी आहे। इथे एक सचिन तेंडुलकर आहे, लता मंगेशकर आहे, कोणी ना कोणी कुमार विश्वास, रजनीकांत, सरस्वती सारखे सर्वेच्या सर्वे उभेलो इथंच आहे। फक्त आतमध्ये डोकावलं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी काढलं पाहिजे, स्वतःच आतून बाहेर काढलं।